नमस्कार, मी विशाल परदेशी. स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींची. झटपट सुरुवात करूया. ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली असून वैद्यकीय कोर्टात ओबीसी आरक्षणाला मान्यता देण्यात आली आणि त्यामुळे ओबीसींचा 27% आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. नीट पीजी काउन्सिलिंगसाठी मान्यता देण्यात आली असून आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळतं. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1,17,090 रुग्ण आढळलेत. काल कोरोनामुळे 302 जणांचा मृत्यू झालाय. भारतात कोरोना रुग्णसंख्येने आता वेग पकडला आणि त्यामुळे एकूणच चिंता वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. देशात सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट पूर्वीपेक्षा मोठी असेल आणि लवकरच संपेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ज्या वेगाने संसर्ग वाढतोय त्यानुसार तिसरी लाट आणखी मोठी होणार असल्याचे संकेत मिळू लागले असं IIT कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टातही कोरोनाने शिरकाव केला असून सुप्रीम कोर्टाच्या 2 जजेसना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथल्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सध्या चाचणी केली जाते. मुंबईकरांनो घाबरून जाऊ नका, तर कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन किशोरी पेडणेकर, महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. सध्या संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नसून वीकेंड लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल असंही त्या म्हणाल्या. मात्र नागरिकांचा विचार करूनच निर्णय घेणार असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलं. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि अशातच महापालिकेच्या 9 जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी 500 बेड्स वाढवण्यात येणार आहेत. हे बेड वाढवल्यास 20,000 बेड सेंटरमध्ये उपलब्ध होतील. सद्यस्थितीत सर्व जम्बो कोविड सेंटर सज्ज झाली आहेत, तरीही केवळ 5 सेंटरमध्ये रुग्णांना दाखल केलं जात आहे. मात्र रुग्णसंख्या वाढल्यास टप्प्याटप्प्याने कोविड सेंटर सुरू केले जातील. नागपूरमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 441 नवीन रुग्ण आढळलेत, तर एकट्या नागपुरात ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 6 गेलाय. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे. मनमाडच्या आणखी एका विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून शहरातील छत्र हायस्कूलच्या एका शिक्षिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शिक्षकांसोबत सामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले असून एका दिवसात 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यात सलग 5व्या दिवशीही रेकॉर्ड ब्रेक रुग्णवाढ पाहायला मिळाली असून काल एका दिवसात कोरोनाच्या 2,284 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान शहरात 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. पुण्यात 50 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. हे पोलीस कर्मचारी कोरेगाव भीमा बंदोबस्तावर होते अशी माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे बंदोबस्तादरम्यान पोलिसांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं. नाशिक महापालिकेच्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून 4 डॉक्टरांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत आणि त्यामुळे रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली असून आता रुग्णालयातील इतरही कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाते. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मात्र थिएटर बंद करण्याचा सध्या विचार नाही असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं. पण तिसऱ्या लाटेवर हे सगळं अवलंबून असून रुग्णसंख्या वाढल्यास नाईलाजास्तव योग्य निर्णय घेतले जातील असा इशाराही त्यांनी दिला. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान यापूर्वी मंगळवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत नितेश राणे यांच्यावर पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करण्यात येणार नसल्याची राज्य सरकारने कोर्टात ग्वाही दिली होती आणि त्यामुळे त्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता. दरम्यान आज दुपारी सुनावणी होणार आहे. यात काय निर्णय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.
अण्णाभाऊ साठे यांच्या घाटकोपरमधील घरी भव्य स्मारक उभारण्यात येणार असून अजूनही हे स्मारक तयार झालेलं नाही. अक्षतः स्मारकासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे कर्मचारी, कार्यालय, फर्निचर आणि जागा मालकांचं कोट्यवधीचं भाडं सरकारने थकवलं आणि त्यामुळे कार्यालयाला टाळं ठोकण्याची वेळ आली आणि याबाबत जागा मालक, फर्निचर निर्माते यांनी नाराजी व्यक्त केली. पुणे TET परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती वाढतच चालली. आता या प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. नाशिक इथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव इथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. या दोघांनी मिळून 350 परीक्षार्थींकडून तब्बल 4 कोटी रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आली. या दोघांना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. म्हाडा आरोग्य भरती आणि TET परीक्षेतील घोटाळ्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी लष्कर भरती पेपर फुटीचं देखील रॅकेट उद्ध्वस्त केलं. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये व्हेकल मेकॅनिक पदावर उमेदवारांची भरती करणाऱ्या टोळीला सांगवी पोलिसांनी अटक केली. या टोळीने आतापर्यंत 40 उमेदवारांना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन परीक्षेची प्रश्नपत्रिका पुरवली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. प्रत्येक उमेदवाराकडून 5 लाख रुपये घेऊन ही टोळी उमेदवारांना नोकरी मिळवून देत होती. आतापर्यंत या टोळीने 36 जणांना नोकरी मिळवून दिली. कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे न देताच ड्रायव्हर गाडी घेऊन पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाण्यातील खामगाव नांदुरा रोडवर घनश्याम ऑटो सर्व्हिस आमसरी इथे पेट्रोल पंपावर ही घटना घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून या CCTVत असलेल्या नंबरची तपासणी केली असता तो एका ट्रॅक्टरचा असल्याचं बोललं जात आहे. भिवंडी तालुक्यातील दापोडा इथं एका गोदामाला भीषण आग लागली. आगीत 2 कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीचं कारण समजू शकले नाही. बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक तरुण दुचाकीवरून अहमदनगरहून शेवगावला जात होता आणि त्यावेळी गेवराईकडे या दुचाकीने जाताना पेट घेतला. मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात आज पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. नववर्षाच्या सुरुवातीलाच देशातील सहकारी साखर कारखानदारांना केंद्र सरकारने दिलासा दिला. FRP पेक्षा अधिक ऊस दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला सुमारे 9,500 कोटी रुपयांचा प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. गेल्या 35 वर्षांपासून हा प्रश्न रखडला होता. गडचिरोली जिल्ह्यात धान शेतीला 24 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. 25 गावांमधल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर महावितरणने शेतकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांचा पवित्रा पाहून अखेर शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा करण्याचं आश्वासन महावितरणने दिलं आहे. त्यामुळे शेतीला पाणी मिळणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्यांकरता आजपासून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार पाहता लसीचे 2 डोस घेतलेल्यांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसंच मास्क घालणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. तर नियमांचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्त शहरासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने अनोखा उपक्रम राबवला. यानुसार रिकाम्या प्लास्टिक बाटल्या दिल्यानंतर वडापाव आणि चहा मोफत दिला जाणार आहे. या संदर्भातली जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने काही वृत्तपत्रात दिली असून हॉटेल चालकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मिनरल वॉटरच्या 5 रिकाम्या बाटल्यांच्या बदल्यात 1 चहा आणि 10 रिकाम्या बॉटलच्या बदल्यात 1 वडापाव देण्यात येणार असल्याचं परिपत्रक महापालिकेनं काढलं. लोणावळ्यातील मिष्टी अग्रवाल या 13 वर्षीय हिरकडीने हिमालयातील केदारकांता या 12,500 फूट उंचीच्या पर्वतावर यशस्वी चढाई केली आहे. या कामगिरीने मिष्टीने लोणावळा शहराचा नावलौकिक द्विगुणित केला आहे. या मोहिमेत सहभागी झालेली मिष्टी ही सर्वात लहान ट्रेकर्स होती आणि अतिशय थंड हवामान, गारवारा अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने ही मोहीम फत्ते केली.
माझी वसुंधरा अंतर्गत लोणावळ्यातील झाडांचं सुशोभीकरण सुरू करण्यात आले. या झाडांच्या बुंध्यापासून ते किमान 10 फुटापर्यंत विविध रंगांनी झाडं रंगवली जात आहेत. नुकताच लोणावळा शहराला स्वच्छतेबाबतीत देशात दुसरा क्रमांक मिळाला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून शहरातील अनेक झाडांना नगर परिषदेने रंगरंगोटी केली. पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आणि या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. सुरक्षा त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. पंजाब सरकारनं पंतप्रधानांच्या सुरक्षा उल्लंघनाचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंजाबचे मुख्य सचिव यांनी या प्रकरणातील तपशीलवार अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला. पंजाबमध्ये त्या दिवशी झालेलं आंदोलन हे अचानक आणि उत्स्फूर्त असल्याचं या अहवालात त्यांनी म्हटलंय. तसंच घटनेच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने 2 सदस्यीय समिती स्थापन केल्याचाही अहवालात उल्लेख आहे. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय. अद्यापही या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने दारूची विक्री केली जात असल्याचं समोर आलं. अशाच पोलिसांनी दारूचा साठा जप्त करत तो उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्यामुळे अनधिकृतपणे दारू विक्री करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलं. मध्य प्रदेशात पावसाने कहर केला असून इथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. भोपाळमध्ये पावसाला सुरुवात झाली असून यामुळे अनेक भागात पाणी साचले. दरम्यान 8 जानेवारीपर्यंत मध्य प्रदेशात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. सिक्कीममध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आणि यामुळे इथल्या घरांवर, झाडांवर, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचलाय. महामार्गावर बर्फ साचल्याने मार्ग बंद करण्यात आले असून सध्या प्रशासनाकडून हा बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. हिमाचल प्रदेशच्या लाहुल स्पिती या भागात आईस हॉकी कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय. काझामध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये जवळपास 80 खेळाडूंनी सहभाग घेतला. या खेळाडूंनी बर्फात हॉकी खेळण्याचा आनंद लुटलाय. तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये अनेक शहरांचा चेहरा मोहरा बदलला आहे. इथल्या इमारतींवर विविध चित्र साकारण्यात आली असून या इमारती विविध रंगांनी नटल्याचं पाहायला मिळालं. यानंतर स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त News18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर आपण बघूयात इतरही बातम्या. PPF मर्यादा ही 1.5 लाखापासून 3 लाखांपर्यंत वाढवावी अशी शिफारस ICAI ने केंद्रीय अर्थ विभागाकडे केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही शिफारस मान्य केल्यास त्याचा PPF ग्राहक आणि सरकारलाही फायदा होईल. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पात याचा समावेश झाल्यास ग्राहकाला अधिक व्याज मिळणार आहे. अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे स्वरा भास्करने कोरोनावरील लसीचे 2 डोस घेतले होते, त्यानंतरही तिला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्या सगळ्या घडामोडीनंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News18 लोकमत. तपासणी केली जात असता तो एका ट्रॅक्टरचा असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे कार सुद्धा चोरीची असल्याचं स्पष्ट झालंय. पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल. सुरक्षा त्रुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पंजाब सरकारला द्यावेत अशी मागणी या
याचिकेद्वारे करण्यात आली. पंजाब सरकारनं पंतप्रधानांच्या सुरक्षा उल्लंघनाचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंजाबचे मुख्य सचिव यांनी या प्रकरणातील तपशीलवार अहवाल जो आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे. पंजाबमध्ये त्या दिवशी झालेलं आंदोलन हे अचानक आणि उत्स्फूर्त असल्याचं या अहवालात त्यांनी म्हटलंय. तसंच घटनेच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने 2 सदस्यीय समिती स्थापन केल्याचाही या अहवालात उल्लेख आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. निवडणुकांसाठी उमेदवारांना वाढीव खर्चाची मुभा देण्यात आली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली असून लोकसभेसाठी मोठ्या राज्यात 70 वरून 90 लाख तर लहान राज्यांमध्ये 54 वरून 75 लाख खर्चाची मुभा देण्यात आली. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यात 28 लाखांवरून 40 लाख आणि लहान राज्यात 20 लाखांवरून 28 लाख खर्चाची मुभा देण्यात आली. नीट पीजी प्रवेशासंबंधी सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याबाबतच्या याचिकेवरील दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून कोर्टाने नीट पीजी प्रवेशांमधील ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या आरक्षणासंबंधीचा निर्णय राखून ठेवला. या संदर्भात कोर्ट आज निकाल देणार असून कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान यापूर्वी मंगळवारी त्यांच्या याचिकेवरती सुनावणी पार पडली. सुनावणीत नितेश राणे यांच्यावर पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करण्यात येणार नसल्याची राज्य सरकारने कोर्टात ग्वाही दिली होती आणि त्यामुळे त्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता. दरम्यान आज दुपारी होणार असलेली सुनावणी जी आहे त्या सुनावणीत नेमकं काय निर्णय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या घाटकोपरमधील घरी भव्य स्मारक उभारण्यात येणार असून अजूनही हे स्मारक तयार झालं नाही. अशातच स्मारकासाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे कर्मचारी कार्यालय फर्निचर आणि जागा मालकांचे कोट्यवधींचे भाडे सरकारने थकवलेले आहे आणि त्यामुळे कार्यालयाला टाळं ठोकण्याची वेळ आली आणि याबाबत जागा मालक फर्निचर निर्माते यांनी ही नाराजी व्यक्त केली. संपावर ठाम राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनाला मुकावं लागणार आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर नवं वेतन जमा होईल. मात्र उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनाच वेतन मिळणार असून संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना सलग दुसऱ्यांदा वेतन मिळणार नाही. 88,347 कर्मचाऱ्यांपैकी निलंबित बडतर्फ सेवा समाप्ती केलेले कर्मचारी आणि संपात सध्या सहभागी असलेल्या 63,707 कर्मचाऱ्यांना नव्या वेतनावर पाणी सोडावं लागणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाच्या 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी 13 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तर 8,907 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.17% इतकं आहे आणि ओमायक्रॉनची लागण झालेले 79 नवे रुग्ण जे आहेत ते कालच्या दिवशी आढळून आले. मुंबईमध्ये 57, ठाण्यामध्ये 7, नागपूरमध्ये 6, पुण्यात 5 या रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं अहवालात समोर आलं. मुंबई महापालिकेकडून होम क्वारंटाईनच्या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आलेल्या आहेत. बाधितांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्णांपेक्षा भरपूर कमी असलं तरी तो आजच्या घडीला ते जास्तच आहे आणि त्यामुळे ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही ते घरीच औषधं घेऊन बरे होऊ शकतात. अशा रुग्णांना त्यांच्या घरात आयसोलेशनसाठी परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला वेळ लागतो आणि जो रिपोर्ट 24 तासात येणं बंधनकारक आहे तो मिळायला 3 ते 4 दिवस लागतात. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंतच्या कालावधीत एखादा पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना पसरू शकतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा दावा केला आहे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे माजी अध्यक्ष डॉक्टर दीपक वैद यांनी. पुणे सलग 5व्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक रुग्णवाढ पाहायला मिळाली असून काल एका दिवसात कोरोनाच्या 2,284 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान शहरात 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. नागपूरमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 441 नवे रुग्ण आढळलेत आणि एकट्या नागपुरात ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 6 वर गेला. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं जातं. देशात सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट पूर्वीपेक्षा मोठी असेल आणि लवकर